पुढची बातमी दोघा स्टार बॅडमिंटनपटूंमधल्या शीतयुद्धाची. ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू यांच्यामध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे. दोघेही पी गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद इथल्या अकादमीमध्ये सराव करतात. मात्र दोघेही एकत्र सराव करण्यास अनुकूल नसल्यानं दोघेही वेगवेगळ्या कोर्टवर सराव करतात. राष्ट्रकुल स्पर्धेत या दोघीही अंतिम फेरीत एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकल्या होत्या. या स्पर्धेनंतर गोपीचंद दोघींनाही वेगवेगळ्या वेळी मार्गदर्शन करतायत. याबाबत पी गोपीचंद यांना विचारणा केली असता हा निर्णय प्रशिक्षक विभागानं घेतल्याचं गोपीचंद यांनी सांगितलं. दोघींच्याही हितासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यापूर्वीही त्यांनी वेगवेगळा सराव केला असून खेळाडूंना जे अनुकूल वाटतं त्यानुसार आम्ही निर्णय घेत असल्याचं गोपीचंद यांनी स्पष्ट केलंय. सायना हिनं 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूनं रौप्य पदक पटकावलं असून दोघींमध्येही चांगली चुरस पाहायला मिळते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.